मुरगुड निढोरी मार्गावरील मार्कीचा पूल येथे पाणी पुन्हा वाढले। गेले दोन दिवस पावसाचा जोर कमी असल्याने मुरगुड निढोरीवरील मार्कीचा पूल येथे पाण्याची पातळी कमी झाली होती, मात्र काही तासात पावसाचा जोर पुन्हा वाढल्याने हे पाणी कमी होत असतानाच पुन्हा पाणी पातळीमध्ये वाढ होऊन धोका निर्माण झाला आहे। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी। पावसाची सततधार अशीच चालू राहिली तर मुरगुड शहरास पाणी पुरवठा करणारा सरपिराजी तलाव काही वेळातच पूर्ण भरून जाळीमधून पाणी बाहेर पडण्याची शक्यता आहे। या बाहेर पडणाऱ्या पाण्याचा प्रभाव वेदगंगा नदीच्या पाणी पातळीवर होतो, त्यामुळे पाणी पातळीमध्ये वाढ होऊन महापूर येण्याची शक्यता निर्माण होऊ शकते, त्यामुळे नागरिकांनी वेळीच दक्षता घ्यावी असं प्रशासनाकडून आवाहन करण्यात आलंय। काल जेवढी पाण्याची पातळी त्या ठिकाणी वाढली होती तशी आज एक फुटाने पाणी पातळी वाढलेली आहे आणि ह्या मार्गावरून कुणीही धोकादायक पद्धतीने प्रवास करू नये यासाठी मुरगुड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष होमगार्ड आणि या ठिकाणी गाडी त्यांची रात्री 8 वाजल्यापासून या ठिकाणी उभी आहे। ते तुमच्या जीवाची काळजी करतायत तर आपण आपला जीव धोक्यात का घालावा हे ओळखून या ठिकाणी कुणीही प्रवास करू नये। माझ्या मागे बघू शकताय वाहतं पाणी आहे आणि या ठिकाणी मुरगुड पोलिसांनी बॅरिकेडिंग लावून रस्ता बंद केलेला आहे। त्याचबरोबर आनूर येथे देखील मार्गावरती पाणी पातळी वाढत आहे। पाडगाव धरण हे 70% भरलेलं आहे, ते 4% भरल्यानंतर त्यानंतर पाणी सोडण्यात येईल आणि मुरगुडचा जो सरपिराजीराव तलाव आहे तो देखील या ठिकाणी पाणी भरल्यानंतर ते देखील रस्त्यावर या ठिकाणी मुरगुड पोलिसांची गाडी बघू शकता। कर्तव्यदक्ष आपली होमगार्ड या ठिकाणी रात्री 8 वाजल्यापासून या ठिकाणी ड्युटीवरती आहेत, ते तुमच्या जीवाची काळजी करण्यासाठी आहे तर आपण देखील आपला जीव या ठिकाणी धोक्यात घालून या ठिकाणी प्रवास करू नये हेच तुम्हाला मी सांगतोय। कागल प्रतिनिधी ओंकार पोद्दार। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK News चॅनेलला सबस्क्राईब करा।